समाजाने स्वराज्य संकल्प मेळाव्यात आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे गावाच्या वेशीत येताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. मिरवणुकीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन त्या ठिकाणी शिवपुतळ्याची डॉक्टर कोल्हे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित स्वराज्य संकल्प मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. त्या ठिकाणी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे दीप प्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यानंतर राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ असे देऊन सन्मान करण्यात आला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या परमपूज्य श्री गुरु बसवलिंग महाराज तसेच भगवानगिरी महाराज राहुल जारकीहोळी या सर्वांना शाल पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रीय धर्माचार्य भगवानगिरी महाराज यांनी बोलताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मात राहून आपला विकास करून घेतला पाहिजे. हे तत्व उराशी बाळगून जिजाऊंचे आशीर्वाद पाठीशी घेऊन आणि सर्व जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केले आहे. श्री दुर्गेश्वर विरक्त मठाचे मठाधीश पूज्य श्री गुरु बसवलिंग स्वामीजी यांनी सांगितले की भारतात प्रत्येक 100 किलोमीटरला वेगवेगळ्या जातीचे लोक आढळतात, पण आमची सर्वांची संस्कृती एकच आहे आणि ते म्हणजे आमची भारतीय संस्कृती होय, असे उद्गार काढले. अमोल कोल्हे आपल्या भाषणात म्हणाले, स्वराज्य संकल्प मेळाव्यास माता माऊली मोठ्या संख्येने येतात, तेथेच समाजाचे भविष्य सुरक्षित राहत आहे याची खात्री पडते. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर स्वराज्य निर्माण झाले नसते, आणि जिजाऊ माता जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते. या स्वराज्य संकल्प मेळाव्याला या माऊली आल्याने मनाला समाधान वाटते, असे उद्गार खासदार अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी काढले. लहान लेकरांवर संस्कार करणाऱ्या त्यांच्या माऊलींना मानाचा मुजरा करावासा वाटतो. अलीकडे टीव्ही मोबाईलच्या गर्दीत कुठेतरी आपला इतिहास लुप्त होतो की काय अशी भीती वाटत असताना इतिहास जगविण्याचा प्रयत्न होतो हे अभिमानाचे आहे. आजचा स्वराज्य संकल्प मेळावा काय आहे, कशासाठी करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले की मन भरून येते. शिवाजी महाराजांच्याकडे नीतिमत्ता आणि नैतिकता होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे नाव घेतले की प्रत्येकाची मान अभिमानाने उभी राहते. मनापासून जास्त आभारी आहे या माता माऊल्यांचा. खरंच तुमच्या सगळ्या चौरी नतमस्तक आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं माता माऊल्या जेव्हा या स्वराज्य संकल्प मेळाव्याला येतात, तिथेच समाजाचं भवितव्य हे सुरक्षित हातात आहे याची खात्री पडते. कारण जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं माता माऊल्या येतात तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर स्वराज्य घडलं नसतं, आणि आई राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब नसत्या तर छत्रपती शिवराय जन्माला येऊ शकले नसते. तशा या एवढ्या मोठ्या संख्येनं माता माऊल्या या सगळ्या जिजाऊच्या लेकी आज या स्वराज्य संकल्प मेळाव्याला आल्यात, त्याबद्दल मनापासून तुमचा आभार मानतो. आणि त्याचबरोबर आता जी चिमुकली ठिणगी इथं स्टेजवर येऊन गेली, जेव्हा जेव्हा लेकरांना असं बघतो, जेव्हा जेव्हा या लेकरांना बघतो, तेव्हा तेव्हा त्या लेकरांवर संस्कार करणाऱ्या त्यांच्या माऊलींना मानाचा मुजरा करा असा वाटतो. कारण आजकालच्या आमच्या जगामध्ये, आजकालच्या डिजिटल युगामध्ये, विशेषतः कोविड नंतर आमची मुलांचा स्क्रीन टाईम वाढला, आमची मुलं जास्तीत जास्त टीव्ही समोर, टॅबलेट समोर, मोबाईल समोर जायला लागली, आणि आमच्या मुलांचे आदर्श पोकेमॉन, डोरेमॉन आणि अव्हेंजर सिरीज व्हायला लागली. अशा आदर्शांच्या गर्दीमध्ये कुठंतरी आपला इतिहास, आपली संस्कृती जागवण्याचा जो हा प्रयत्न आहे, त्यासाठी या संस्कारांना मी मानाचा मुजरा करतो. खरं तर आजचा जो स्वराज्य संकल्प मेळावा आहे, म्हणजे राहुल भैया मला ही एक संकल्पनाच फार आवडली, स्वराज्य संकल्प. का आहे स्वराज्य संकल्प, कशासाठी करायचा स्वराज्य संकल्प, विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापेक्षा आकारानं, वैभवानं मोठी असलेली अनेक राज्य जगाच्या पाठीवर अस्तित्वात येऊन गेली. काही राज्य महाराजांच्या स्वराज्याच्या आकारानं कितीतरी पट मोठी होती, काही राज्य वैभवानं कितीतरी संपन्न होती, पण 350 वर्षांनंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं नाव घेतलं की प्रत्येकाची मान अभिमानानं ताठ होते, ऊर अभिमानानं भरून येतो. याचं महत्वाचं कारण म्हणजे स्वामीजी,
सगळी राज्य ही राजांची होती, त्या सगळ्या राज्यांना एक मोठेपणाचा लवलेश होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याकडे नैतिक अधिष्ठान होतं, ती नीतिमत्ता होती, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य 350 वर्षांनंतर सुद्धा नाव घेतलं तरी ऊर अभिमानानं भरून येतो. आणि म्हणूनच जेव्हा स्वराज्य संकल्प करायचा तर हा स्वराज्य संकल्प फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणेचा करायचा नाही, तर ती घोषणा देण्यासाठी ते नैतिक अधिष्ठान माझ्यामध्ये आलं पाहिजे, ती नीतिमत्ता माझ्यामध्ये आली पाहिजे, ती सामाजिक उत्तरदायित्वाची जबाबदारी माझ्यामध्ये आली पाहिजे, या भावनेतून स्वराज्य संकल्प केला गेला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. पण आपल्या सगळ्यांचं हे सौभाग्य आहे, म्हणजे असं असतं माय आणि मावशी दोघींचं प्रेम हे अनेकांना लाभतं, आणि तुम्ही ते भाग्यवान आहात, माय आणि मावशी दोघींचंही प्रेम तुम्हाला. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता श्री स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेब, या शहाजी महाराज साहेबांची जी जहागिरी होती तीच मुळात बंगळूर प्रांतीय आत्ताची परिस्थिती. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, म्हणजे विचार करा परिस्थिती कशी बदलते. म्हणजे विजापूर मध्ये आदिलशाहीची राजधानी होती, बंगळूर ही स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांची राजधानी होती, तिकडे अफजल खान हा स्वराज्याचा घास घेण्यासाठी प्रतापगडावर गेला, प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचला होता, जावळीच्या रानात पोहोचला होता, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर सातारा जिल्ह्यात पोहोचला होता, आणि बंगळुरातून 25,000 मराठा फौज हे विजापूरच्या दिशेनं रोखून उभी होती, ती स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज साहेबांची उभी होती. काळ बदलतो, संदर्भ बदलतात, पण या मातीत असलेला हा पराक्रम आणि या मातीची या मराठ्यांच्या पराक्रमाशी असलेली नाळ, ही नाळ बदलत नाही. आणि म्हणूनच जेव्हा काबूल ते बंगाल सल्तनत असलेला शहेनशाह औरंगजेब जेव्हा चालून आला दख्खनेवर, तेव्हा पहिल्यांदा आक्रमण झालं ते स्वराज्यावर आक्रमण झालं, आणि हे स्वराज्यावर आक्रमण होत असताना आधी संभाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी पहिली जाणीव करून दिली गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला आणि विजापूरच्या आदिलशहाला. फार मोठा बोध घेण्याची गोष्ट आहे, आधी जाणीव करून दिली की हे आक्रमण स्वराज्यावर नाही, हे आक्रमण दख्खनेवर आहे, आज जर आम्ही जात्यात असू तर उद्या तुम्ही सुपात असा, त्यामुळे स्वराज्याचा घास घेतला जर औरंगजेबानं तर नंतर तो आदिलशाहीकडे वळणार आहे, नंतर तो कुतुबशाहीकडे वळणार आहे. घडलं तसंच, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी 8 वर्ष निकरानं लढा दिला अशी झुंज दिली, शेवटी औरंगजेबानं कंटाळून आदिलशाहीकडे मोहरा वळवला, आणि अवघ्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही औरंगजेबानं नेस्तनाभूत केली, आणि स्वराज्य लढत राहिलं, 18 वर्ष लढत राहिलं, राजा आघाडीवर नसताना लढत राहिलं, आणि शेवटी औरंगजेबाला शेवटचा श्वास हा दख्खनेतच घ्यावा लागला. हा आपला इतिहास आहे, आणि त्याचा प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. आणि म्हणून मगाशी छत्रपती शिवाजी महाराज की जेव्हा आपण म्हणतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जाज्वल्य शिवचरित्र जे आहे, हे शिवचरित्र केवळ 7 घटनांपुरतं नाही, याच्या पलीकडे फार मोठा आयाम आहे. 18 पगड जातीचं हे राज्य आहे, जगाच्या पाठीवर असं कोणतंही राज्य नाही, असा कोणताही राजा नाही. मी कायम असं म्हणतो जगामध्ये द ग्रेट 17 असं म्हटलं जातं. जेव्हा आपण ग्रेट 17 म्हणतो यामध्ये एकही राजा एका निकषावर बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हु वॉज नॉट बॉर्न एज अ किंग, जे राजे म्हणून जन्माला आले नव्हते. हु नेव्हर बिट्रेड एनीवन टू बिकम अ किंग, ज्यांनी कुणाच्या पाठीत खंजीर कुपसून राज्य मिळवलं नाही. हु स्वोन हिमसेल्फ एज अ किंग,
त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला. अँड व्हेन ही पास्ट अवे टिल दॅट टाइम ही वॉज अ किंग. म्हणजे जेव्हा ते देहावसान झालं तेव्हाही ते राजे होते. ना जुलियस सीजर, ना नेपोलियन बोनापार्ट, ना अलेक्झांडर, यापैकी कोणीही या निकषावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभा राहू शकत नाही. हे जगातलं एकमेव द्वितीय उदाहरण आहे. देव आहे की नाही मला ठाऊक नाही, पण एवढं मात्र माहितीये की या मातीनं एक माणूस असा बघितला होता की माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला अनेकदा विचारलं जात आजकालच्या काळामध्ये एकूणच देशाचं वातावरण बघितलं तर या वातावरणामध्ये अनेकदा धर्माची सांगड घातली जाते. होय, मी जन्मानं एका धर्मात आलो, मी जन्मानं हिंदू आणि मला हिंदुत्वाचा अभिमान असतो, यामध्ये काहीच गैर नाही. तसं सुरुवातीला म्हणाल या छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बघितलं तर 18 पगड जाती जेव्हा एकत्र येतात तेव्हा या एकत्र येणाऱ्या जातींना एकत्र आणून एका विधायक कार्यासाठी गुंफलं, ते स्वराज्यामध्ये गुंफलं. आणि जेव्हा आपण स्वराज्य संकल्प करतो तेव्हा राष्ट्र प्रथम ही संकल्पना फार महत्वाची असते. कारण माझ्याकडे पर्याय असतो, मी अमुक जातीत, अमुक धर्मात, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा न्यूनगंड किंवा अहंकार बाळगे, बरोबर, हा एक पर्याय. मी अमुक जातीत, अमुक पंथात, अमुक प्रांतात जन्माला आलो याचा मी न्यूनगंड किंवा अहंकार बाळगीन हा एक पर्याय असतो. आणि माझ्याकडचा दुसरा पर्याय असतो, मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो तरी सुद्धा माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवीन की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला, माझा माझ्या धर्माला आणि माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे. कुठला पर्याय निवडाल? ज्ञानोबा माऊलींनी सांगितले, माझी या मराठीचे किती बोलू कौतुके परी अमृताते ही पैसा जिंके. होय, माझी मातृभाषा आहे, मला अभिमान असला पाहिजे, मी अभिमान बाळगणार. पण त्यासाठी द्वेष करणं, त्यासाठी दुसऱ्या भाषेचा द्वेष करणं, ज्या अभिमानानं मी मराठी विषयी बोलतोय त्यावेळी माझ्या बाजूला जर इथे कन्नड भाषिक असेल तर तो कन्नड भाषिक त्याच्या मातृभाषेविषयी त्याच अभिमानानं बोलू द्या. जेव्हा आपली भाषा ही अंगीकारायची, आपल्या भाषेचा हा अभिमान बाळगायचा आहे, तो अभिमान हा जरूर असावा. पण तो अतिरेकी अभिमान जर झाला तर कुठेतरी अकारण वाद होतात. कळलं की आयुष्य म्हणजे काय? ज्या माझ्या छत्रपतींनी शिकवलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य अवघ्या 53 वर्षाचं, छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य अवघ्या 32 वर्षाचं, आणि केवळ एवढं आयुष्य असताना सुद्धा केवळ 82 वर्षांचं आयुष्य दोघांचं मिळून जरी कॅल्क्युलेट केलं तरी विचार करा, अवघं 32 वर्षांचं छत्रपती संभाजी महाराजांचं आयुष्य, अवघं जेमते 50-53 वर्षांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य, आणि एवढं असल्यानंतर सुद्धा 350 वर्षांनंतर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण एवढ्या थंडीमध्ये येऊन बसतो, याच कारण काय? याच कारण काय? तर आयुष्याचा अर्थ त्यांना समजला. जन्माला आल्यानंतर घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटचा श्वास सोडण्यापर्यंत जे असतं त्यालाच आयुष्य म्हणतात. त्याच्या आधी काय झालं मला माहीत नाही, त्याच्या नंतर काय होणार मला माहीत नाही, पण या दोन श्वासांमधल्या अंतरामध्ये असं काहीतरी करून जा की तुमचा तुमच्या कुटुंबाला, तुमचा तुमच्या समाजाला, तुमचा तुमच्या राष्ट्राला अभिमान वाटेल. आणि माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं हे उदाहरण त्यांनी घालून दिलं. आणि म्हणून मी कायम असं म्हणतो की हा संकल्प करत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. की स्वराज्य अस्तित्वात आलं म्हणजे काय? यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी घडली ती म्हणजे राज्याभिषेक सोहळा झाला. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, हा राज्याभिषेक म्हणजे फक्त सोहळा नव्हता, जर बारकाईनं बघितलं तर ती सामाजिक क्रांती होती.
म्हणजे असं म्हणतो आपण की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, खरं का? हो, हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, पण ती करत असताना उगाच कर्मकांडाला आणि राष्ट्र रक्षणासाठी बाधक असलेल्या गोष्टींना महाराजांनी कधीही थारा दिला नाही, ही वस्तुस्थिती आहे. विचार करा, तत्कालीन धर्मामध्ये मी कायम असं म्हणतो की जेव्हा राज्याभिषेक सोहळा झाला, तो राज्याभिषेक सोहळा होत असताना हा राज्याभिषेक करावा की नाही हा प्रत्येकाला संभ्रम होता. काशीच्या गागाभट्टांना आणावं लागलं याची दोन कारण लोक सांगतात. एक कारण असं आहे की एकच देशीय जे ब्रह्मवृंद होते त्यांनी या राज्याभिषेकाला नकार दिला. त्याचं दुसरं कारण असं असू शकतो, तो नकार का दिला असेल, तर राज्याभिषेक का आणि कसा करायचा हा विधीच अनेक वर्ष ठाऊक नव्हता. जवळपास 1000 वर्ष विधी ठाऊक नव्हता, म्हणजे 350 वर्ष आधी 1200-1212 शतकामध्ये जेव्हा देवगिरीचं यादवांचं साम्राज्य बुडालं, त्यानंतर 350 वर्ष या महाराष्ट्राला हा विधी ठाऊक नव्हता, कारण कोणी राजा झालाच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचं काम किती मोठं आहे या गोष्टी अधोरेखित करतात. 35 वर्ष न झालेली गोष्ट आम्ही केली तर आम्हाला वाटतं आमचे हात आभाळाला लागले. आमच्या राजाने 350 वर्ष अस्तित्वात नव्हती ती गोष्ट करून दाखवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. हे आरमार उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फार मोठा एक धार्मिक निर्णय समोर येतो आणि तत्कालीन धर्मामध्ये समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानण्यात आलं होतं. त्यामुळे 7व्या शतकात चौलच्या राजाचं आरमार होतं, त्यानंतर 1000 वर्ष कुणाचंही आरमार नव्हतं, कारण समुद्रावर पाय ठेवणं हे निषिद्ध मानण्यात आलं होतं. आणि असं असताना महाराजांनी हे ओळखलं, केवळ आपण या एका कर्मकांडामध्ये केवळ या रूढीमध्ये अडकतो आहोत, म्हणून अरब असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील, मुघल असतील, हे समुद्रावर सत्ता गाजवतात, माझ्या राष्ट्र रक्षणासाठी मला एक पाऊल पुढे टाकावं लागेल. आणि ते पाऊल छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकलं, स्वतःच सुसज्ज आरमार उभारलं. एवढंच नाही तर त्यांनी स्वतः आरमारी मोहिमेचं नेतृत्व करत बसनूरची स्वारी केली. मी कायम असं प्रामाणिकपणे सांगतो की जोपर्यंत आपण धर्माला सुद्धा का कसं आणि याचं प्रमाण काय हा प्रश्न जोपर्यंत विचारत नाही, जर हे प्रश्न विचारणं बंद केलं तर अंधभक्तांची फौज तयार होते. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलंय की हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. विचारला महाराजांनी प्रश्न की का 1000 वर्ष आरमार नाही, का 1000 वर्षामध्ये आमच्या कोणालाच वाटलं नाही की आमची गलबत सुद्धा दऱ्यावर जातील. आमची गलबत दऱ्यावर गेल्यानंतर ज्याच्या हाती समुद्र त्याच्या हाती सत्ता हे समीकरण बनेल, हा एक प्रश्न विचारले म्हणून मराठ्यांचं आरमार उभं राहिलं आणि त्या आरमारानं एक दरारा निर्माण केला.